आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आहो, मला ऑफिसला जायला उशीर झाला, तुम्ही सोडालास प्लीज? तू आणि माझ्या गाडीवर? अगं अक्षरा, तू कशी काय माझ्या गाडीवर नाही येणार? तू जर IPS आहेस ना, व तुझ्या सेवेसाठी सरकारी गाडी कायमच हजर आहे. मग आणि तुला कसं माझ्या गाडीवरनं पोलीस स्टेशनला येता येईल? नाही म्हणजे हे तुझ्या कायद्याच्या नियमात बसणार नाहीत. आणि तुला कायद्याचे नियम, ड्युटी हे जास्त महत्वाचं आहे, बरोबर की नाही? मग त्या समजांमध्ये माणसांची, नात्यांची किंमत तुझ्या लेखी शून्यच आहे. तुला फोकस्ड कर्तव्य महत्वाचं आहे, बरोबर की नाही? माझं ऑफिसचे काही प्रोटोकॉल्स आहेत जे मला पाळावे लागतात, बाकी काही नाही. पण आज जर मला माझ्या नवऱ्याबरोबर जायची इच्छा असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? आता कसं बोलून गेले बघितलं ना, त्यांचं असं परक्यासारखं वागणं मला नाही सहन होत. कधी माझ्याशी नॉर्मल वागा बोलायला लागणार आहेत काय माहिती. कसा घालवून मी यांचा राग, तुम्हीच सांगा मला. अक्षरा ग, शांत हो की. हे बघ, नवरा बायको मध्ये ना हे असे रुसवे फुगवे असायलाच पाहिजे बघ, नाही तर मग संसारात मजा कशी येणार? आणि तू काळजी करू नकस, होईल समजणी. आत्या, तुम्ही म्हणताय तसं देवी आईच्या कृपेने लवकरात लवकर सगळं नीट होऊ देत इतकीच इच्छा आहे माझी. देवी आईचा आशीर्वाद कायम पाठीशी आहे तुझा, समद नीट होईल बघ. अक्षरा, यो कसला गोंधळ आहे ग? केवढं ओरडून बोलतात, कोणी काही कळत नाही. अक्षरा सुरेशे. एक मिनिट शांत व्हा. कशाला इतका गोंधळ घालताय? अक्षरा सूर्यवंशी तुमच्या समोर उभी, काय हवंय तुम्हाला, काय प्रॉब्लेम आहे? मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे, पण आपण शांतीत बोलूयात का? इतका गोंधळ करून काहीच कळणार नाही मला. मॅडम, आम्हाला बोलण्यापूर्वी हे बघा काय लिहिलंय तुमच्या नावानं. IPS अक्षरा सूर्यवंशी यांच्याकडून पदाचा गैरवापर. जेलमध्ये सासूची उत्तम बडदास्त. कायदा धाब्यावर बसवून अक्षरा सूर्यवंशी यांची मनमानी. नाशिकचा दौरा संशयास्पद. नक्की काय उद्देश होता अक्षरा सूर्यवंशी यांच्या नाशिक दौऱ्याचा? मॅडम, उत्तर द्या. ओ, द्या उत्तर. द्या, 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 द्या उत्तर. अक्षरा सुरेशे.
आता कळलं का आयपीएस अधिकारी लोकांना काय हवं आहे? आली मोठी तोऱ्यात दे आता, लोकांना तुझा जीव हवाय. अरे सुंदरराव साहेब, आईसाठी नाश्ता घेऊन आलो आहे. तुमची परवानगी असेल तर देऊ का तिला? अरे सुंदरराव काय करताय, परमिशन कशाला हवी? तुम्ही अक्षरा मॅडमचे पती आहात आणि या वसुंधरा मॅडम सासू आहेत त्यांच्या, त्यांची काळजी ती घेतलीच पाहिजे. परमिशन वगैरेची काही गरज नाही, तुम्ही जा प्लीज प्लीज. धन्यवाद. बरं अक्षरा मॅडम आल्यात का? सप्तशृंगीला गेले होते ना दर्शनाला? चांगलाच सुरुंग पेटला आहे या नवरा बायकोच्या नात्यात. अरे अजून लॉकअप उघडला नाही, काय करताय तुम्ही? लॉकअप उघडा आणि सरांना जाऊ द्या. जा सर प्लीज. चल मस्त पी घे ना, गरमागरम उपमा घेऊन आलोय, पड्डीशी करून घे, मी तुला माझ्या हाताने भरवतो. अरे सुंदर, किती काळजी करतोस माझी, किती जीव लावतोस. तुझ्यासारखा पोरगा जन्माला घातला याच सार्थक वाटतय बघ. इतका जीव लावणारा पोरगा मला मिळाला, खरच नशीबवान आहे म्या. अगं आई, अगं किती कौतुक करशील माझा, बास की. चल हे पटपट संपव आधी. चल सुंदर, अक्षरा देवी आईचा नवस फेडून आली, दर्शन घेऊन आली आहे नवा. माझं मन मला सांगतंय बघ,